नमस्कार डिजिटल प्रभातमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आज आपण साताऱ्यातील पोलीस वसाहतीमध्ये आलेलो आहे सातारा पोलिस दलातील कर्मचाऱ्यांच्या राहण्याची सोय करण्यासाठी असलेली गोईबार मैदानीतील ही पोलीस वसाहत या पोलीस वसाहतीला समस्यांचं ग्रहण लागलं आहे आणि त्यामुळं जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांच्या जीवाचं रक्षण करणाऱ्या पोलीस दादा आणि त्यांच्या कुटुंबियांचा जीव मात्र या पोलीसवासाहातील समस्यामुळे धोक्यात आलेला आहे आपण या रस्त्याची अवस्था बघू शकतो की कशा पद्धतीचे खड्डे आहेत अगदी अर्ध्या अर्ध्या फुटापेक्षा मोठ्या प्रमाणात हे खड्डे पडलेले आहेत साईडपट्ट्या खचलेल्या आहेत आणि यामुळं अनेकदा अपघातसुद्धा झालेले आहेत की जसं गेल्याच पंधरा दिवसापूर्वी एका वयोवृद्ध आजींचा इथं अपघात झाला आणि त्यांना दवाखान्यामध्ये दाखल करू करावं लागलं त्यानंतर आपण या बाजूला बघू शकतो की कशा पद्धतीनं कचरा साठलेला आहे की या कचऱ्यामुळं इथं दुर्गंधी निर्माण होणार आहे आणि पोलिसांच्या आरोग्याला आणि पोलिसां दादांच्या कुटुंबियातील कुटुंबातील लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे अशा पद्धतीनं हे कचऱ्याचे ढीक साठलेले आहेत सोबत पोलीस वसाहतील काही महिला आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया नेमक्या काय समस्या आहेत त्यांच्या काय सांगाल हां मी कल्पना चंद्रकांत मानवी मी पंधरा नंबर रूममध्ये राहते तर मी एकदा गाडीवर जाताना खड्यात चाक अडकून पडले पडल्यामुळं मी माझं तोंड फुटलं फुटलं गुडगाव फुटला, फुटला। त्याच्यामुळं मला आता पाय मांडी घालता येत नाही तर ह्या पोलिसांच्या वसाहतीतच अशी आहे तर बाकीच्या लोकांचं काय समस्या तुम्ही बघणार आहेत सरकार पोलिसांना तुम्ही काहीच मदत करत नाहीत दवाखान्यात जर ॲडमिट व्हायचं म्हटलं तर सगळे पैसे आम्हीच भरतो आणि सांग सरकारी पैसे मिळतात म्हणून सांगतात आणि वरनं पण त्यांनी पैसे खातात खानं पण पैसे खातात काय सांगाल तुम्ही नमस्कार मी स्नेहल प्रसाद परदेशी गेले दोन तीन वर्षात इतके ॲक्सिडेंट होतात या रोडला आणि विषारी साप निघत आहेत जाता येता बायकांना पडल्या जातात त्यामुळं बाहेर जाण्याचासुद्धा जा प्रॉब्लेम झालेला जा आहे आणि लहान मुलांनासुद्धा इथं रस्त्यावर सोडणं घातक झालेलं आहे कारण दोन्ही बाजूनं घाण आहे खड्डेच खड्डे आहेत आणि चिखलाच्या ह्याच्यात तर अजिबात कोणी गाडी घालूच शकत नाही इथं